आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील चित्र वाचनाची क्रियाकृती आणि चित्रात रंग भरून मोजणे, अंक वाचणे आणि ठिपक्यांवरून पेन्सिल फिरवण्याची वर्कशीट आणि गुदमरणे या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा। आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू, तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू। आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा। आता सर्व मातांना एक कागद द्या आणि त्यांना विमान बनवण्यास सांगा। ज्या मातेला मदतीची आवश्यकता असेल तिला मदत करा। आता सर्व मातांनी आखून दिलेल्या रेषेच्या पलीकडे विमान उडवायचे आहे। ज्या मातेचे विमान रेषेपलीकडे जाईल ती विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे काही नवीन शिकूया। कान मानवाच्या शरीराचा मुख्य भाग आहे। कानाचे कोणकोणते भाग असतात आणि त्याची काळजी कशी घ्यावी, चला या व्हिडिओ मधून समजून घेऊ। ध्वनी आपल्या भोवती सगळीकडे असतो। आता हा घंटानादच ऐकाना। आपले दोन्ही बाह्य कर्ण म्हणजे पिन्ना ध्वनी तरंगांना आत पाठवतात। ध्वनी तरंगांना गोळा करणं हेच त्याचं काम। आता हे ध्वनी तरंग कर्णनलिकेमधून कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचतात। ध्वनी तरंगांच्या ऊर्जेमुळे कानाचा पडदा कंप पावतो। ध्वनी ऊर्जेमुळे जणू कानाचा ताशा वाजतो। आपली श्रवण यंत्रणा कमालीची आहे। मध्यकर्ण म्हणजेच मिडल इयर मध्ये तीन हाडांची एक साखळी असते। पडद्याला जोडलेलं मॅलियस, दोन हाडांना जोडणारं इंकस आणि कर्णावर्ताला जोडलेलं स्टेपिस। ध्वनी तरंगामुळे पडदा कंप पावतो, हाड हलतात आणि धक्क्यातून मिळालेली ऊर्जा 20 पटीने वाढवतात, अगदी अँप्लिफायर सारखं। चेतातंतू हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात आणि मेंदू या ध्वनीचा अर्थ लावतो आणि आपल्याला कळतं की आवाज नक्की कशाचा आहे। कोणतीही वस्तू हलते, कंप पावते तेव्हा तिथे ध्वनी असतोच। हा ही गोष्ट वेगळी की आपण सगळेच आवाज ऐकू शकत नाही, तशी आपली श्रवणाची म्हणजे ऐकण्याची क्षमता खूप चांगली आहे। म्हणूनच तर पाण्याच्या थेंबापासून ते सिंहाच्या डरकाळीपर्यंतचे आवाज आपण ऐकू शकतो। कान जर आणखी कुठे असते तर आपल्याला जास्त ऐकू आलं असतं का? आकार महत्वाचा नाही, जेवढे जास्त ध्वनी तरंग कानात जातील तेवढंच स्पष्ट ऐकू येईल। खेळून बघा आणि विचारही करा की आवाज अस्पष्ट किंवा कमी येत असेल तर आपण काय करतो। आपले कान खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेणं हेही आपलंच काम आहे। कान कोरून साफ करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात काहीही घालू नका, त्याने आपल्या कानांना इजा होऊ शकते। गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषणापासून कानांचं रक्षण करा, नाहीतर कान खराब होऊ शकतात। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, गटातील सर्व मातांनी एक एक करून सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया।
वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने मुलांबरोबर बेरजेचा खेळ घ्या, अंक बदलून खेळ पुढे चालू ठेवा. त्याचबरोबर दिलेल्या चित्रामध्ये रंग भरून योग्य शब्दांबरोबर जोडी लावण्याची वर्कशीट घरी मुलांबरोबर पूर्ण करा. मुलांना सांगितलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.